नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीकडून मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटीला वेग आला आहे. तर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी देवस्थान समितीचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी पावसामुळे श्रावण महिन्यात मंदिराला एकूण आपण जर पाहिलं तर तिथे अनेक अडचणींचा सामना सर्व प्रशासनासहित दर्शन घेणाऱ्या भाविकांना सुद्धा करावा लागलेला होता आणि येत्या महिन्यात दर्शनाला येऊ न शकलेले भाविक मोठ्या संख्येनं आता येण्याची शक्यता असल्यानं यंदा भाविकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे हे गृहीत धरून मंदिर व्यवस्थापनानं तयारी सुरू ठेवली. याचा आढावा घेतला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी, पाहूयात. शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. या निमित्तानं अंबाबाई मंदिर परिसरात आता स्वच्छतेला प्रारंभ झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं ही सगळी स्वच्छता करण्यात येते. प्रामुख्यानं अंबाबाई जे मंदिर आहे या मंदिराचा कळस असेल किंवा बाह्य परिसर असेल याची पाण्यानं फवारणी करून स्वच्छता केली जाते. या निमित्तानं मंदिराची जी आतली स्वच्छता आहे ती येत्या 25 तारखेला म्हणजे बुधवारी केली जाणार आहे. त्यामुळं अंबाबाईचं जे गाभाऱ्याचं दर्शन आहे ते बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु त्या दिवशी जरी दर्शन गाभारा दर्शन बंद असलं तरी देखील बाह्य ठिकाणी म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये दर्शन मूर्ती आहे ती दर्शनाला ठेवली जाणार आहे. त्यासोबतच नवरात्र उत्सव काळामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात. गेल्या वर्षीचा जर अंदाज अनुमान जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी साधारणतः 10 ते 12 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला आले होते. त्यानिमित्तानं यंदाही हा आकडा हा विक्रम मोडला जाईल अशी एक शक्यता देवस्थान समितीला वाटते. त्यानिमित्तानं भाविकांना सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाव्यात आणि मंदिराची जी सुरक्षा आहे ती वाढली जावी या निमित्तानं अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे दर्शन मंडपाची देखील उभारणी करण्यात आलेली आहे. आत्ता प्रामुख्यानं स्वच्छतेवरती देवस्थान समितीनं भर दिलेला आहे आणि हे झाल्यानंतर पूर्ण मंदिर परिसराला रंगरंगोटी केली जाईल आणि लाइटिंगचा जो इफेक्ट आहे तो देखील दिला जाईल. एकूणच या नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शन घेतात. त्यामुळं आता 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून ओळखणार असणाऱ्या या अंबाबाई मंदिराचं नक्कीच लवकरात लवकर हे जे सुशोभीकरण आहे ते पूर्ण होईल आणि हे नवरात्रोत्सव काळामध्ये याचा भाविकांना लाभ होईल. सत्यजाऊनकर, AM News, कोल्हापूर.